तीन महिन्यांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारी घटना घडली आहे. ती घटना म्हणजे एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यामुळे विभागली गेलेली शिवसेना. यामध्ये बरेचसे आमदार खासदार शिंदे गटाकडे गेले तर काही आमदार खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. ही गोष्ट झाली पक्ष फुटल्याची, पण या सगळ्या घटनाक्रमात काही घरांमध्ये देखील फूट पडली आहे. शिवसेना जशी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट अशा दोन गटात विभागली गेली आहे, तशीच परिस्थिती राज्यातील काही घरांमध्ये झाली आहे. अशाच काही घरातील पक्षफुटीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट नक्की पहा. याचं पहिलं उदाहरण म्हणजे अगदी 2 दिवसांपूर्वी निष्ठावान शिवसैनिक असलेल्या खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटातून शिंदे गटात प्रवेश केला. विरोध अजिबात नव्हता. त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा मी जाणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर मी थांबवणार नाही. यांचे पुत्र अमोल कीर्तिकर मात्र अलिप्त राहिले. वडिलांनी पक्ष बदलला तरी अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ देण्याचं नक्की केलंय. त्यानंतरचं उदाहरण म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार भावना गवळी या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्या, पण या सगळ्या घटनाक्रमात भावना गवळी यांचे पती प्रशांत सुर्वे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. खासदार गवळी यांचे सुर्वे हे पती असून त्यांचा घटस्फोट झालाय. तर 2013 विभक्त झाल्यानंतर सुर्वे यांनी 2014 त्यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती आणि हेच सुषमा अंधारे यांच्यासोबत झालं. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला. आपल्या आक्रमक भाषणांनी त्यांनी महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण केली. पण सुषमा अंधारे यांचे पूर्वाश्रमीचे पती ऍडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सर्व वरिष्ठ मंडळी सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो. वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सुषमा अंधारे यांना त्यांनी थेट इशारा दिलाय. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असून लवकरच सुषमा अंधारे यांचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा वाघमारे यांनी दिलाय. मी माझं जे काही आयुष्य जगते ते प्रचंड स्वाभिमानाने जगते आणि मला नाही वाटत की आपण महिला म्हणून सातत्याने उगाचच काहीतरी रडत खडत बसावं. आपण खूप स्वाभिमानाने आणि कणखरपणे उभं राहिलं पाहिजे आणि येणारे प्रत्येक वार मेंटली आय एम मेंटली प्रिपेअर फॉर ऑल दॅट थिंग की माझं संपूर्ण आयुष्य हे खुली किताब आहे. मला एक 5 वर्षाची आमची एक लेख आहे, आमच्या दोघांची एक लेख आहे 5 वर्षाची आणि तिचं नाव कबीरा सुषमा अंधारे आहे. आणि ते असण्याबद्दल मला नाही वाटत की मी कोणालाही दोषीसुद्धा धरण्याची गरज आहे. हा कम्प्लिटली व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून आपण आदर केला पाहिजे, याच्या पलीकडे मला फार काही अजिबात वाटत नाही. तिकडे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले असून त्यांचे बंधू संजय जाधव हे मात्र मूळ शिवसेनेतच राहिलेत, त्यामुळे जाधव कुटुंबातच राजकीय फूट पडल्याचं बोललं जाते. संजय जाधव हे मेहकरचे 2 वेळा नगर अध्यक्ष होते तर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून त्यांच्याच परिवारातील वैशाली सूर्यवंशी या किशोर पाटील यांच्यासमोर उभं राहणार असल्याच्या चर्चा आहेत. वैशाली सूर्यवंशी या किशोर पाटील यांच्या चुलत भगिनी आहेत. वैशाली सूर्यवंशी यांचे वडील आर ओ पाटील हे आमदार होते आणि किशोर पाटील यांना आर ओ पाटील यांनीच राजकारणात आणलं, त्यामुळे पाटील परिवारातील सदस्य आता शिंदे आणि ठाकरे गटातून आमने सामने दिसतील. तर अगदी ठाकरे परिवाराने देखील राज ठाकरे यांच्या रूपाने घरातील फूट पाहिली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये देखील स्मिता ठाकरे, जयदेव ठाकरे, निहार ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याचं आपण पाहिलंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात घरातील फूट ही काही नवीन नाही. आजवर अनेक वेळा एकाच परिवारातील सदस्य आमने सामने उभे ठाकले आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पुन्हा काही नावांची यात भर पडली इतकंच.